राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच दिवसा यांच्या विद्यमानाने एकशे अकराव्या ग्राम जयंती दिनानिमित्त आयोजकांनी बोलण्याची संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो विधेंचे दैवत माता सरस्वती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देव देवळात नसून देव माणसात शोधा असे म्हणणारे आणि नेहमी त्यांच्या विचारांची ओळापाशी जुळली असणारे श्री संत गाडगे महाराज हो हो या आज महाराष्ट्राच्या मातीत तमाम समाजसेवकांनी जन्म घेतला आहे या समाजसेवकांच्या या संतांच्या भूमीमध्ये आपण राहतो खूप भाग्यवान आणि खूप नशीबवान आहोत असं मनाला काही हरकत नाही तर मी विषय घेऊन येत आहे गावावरून गाव हा विश्वाचा नकाशा तर गावावरून देशाची प्रगती हा विषय सोप्पा आहे आणि तेवढा कठीणसुद्धा आहे अध्यक्ष महोदय विषय सोपा असंसाठी की राष्ट्रसंत कोशे महाराजांनी ज्या विचारसरणी दिली होती त्या जर ग्राम सुधारला असता तर आज ग्रामीण भाग हा खूप मोठा गेला असता तर त्यांनी असं का म्हटलं गावा हा नकाशा तर गावावरून देशाची प्रगती होत्या हे राष्ट्रासनाथ तुकोडी महाराजांना का म्हटलं असेल त्याच्या मागची विचारसरणी खूप वेगळी होती पण अध्यक्ष महोदय आजची विचारसरणी बदललेली दिसते कुठंतरी भ्रष्टाचाराने ती आळलेली दिसते म्हणून आज आमच्या ग्रामीण भागांचा विस विकास होत नाही तर ग्रामीण भाग आज मागे राहतोय खेडे वसान पडली काही खेड्यात रस्ते नाहीत असे अनेक प्रश्न काही 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 खेड्यामध्ये पाणीसुद्धा तयार नाही असे अनेक ठिकाणं आपल्याला दिसत असतील अध्यक्ष ते महोदय तेव्हा तुकोजी महाराजांनी दिलेल्या विचारसरणींचा चाललो असतो तर आज आमचा ग्रामीण भाग खूप मोठा गेला असता तर विश्वाचा नकाशा होऊ शकतो पण ते त्याप्रमाणे चाललं तर महाराष्ट्राच्या चा तमाम खेड्यामध्ये आज ज्या त्यांचं या दिसतात अध्यक्ष मोदी सांगताना वाईट वाटतं पण सांगताना हा विचारसरणी ही बदलली पाहिजे महाराष्ट्राच्या भागामध्ये ज्या वेळेस आपण राहतो एखाद्या ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असतो त्या ग्रामीण क्षेत्राच्या भागात राहत असताना प्रत्येक सरकारी योजना येत असतात सरकारी योजनेचं योजने पालन काटेकोरपणे होत नसतं त्यामुळे आज आमचा ग्रामीण भाग मागे राहायला दिसतो मागासलेला दिसतो याचं मोठं कारण म्हणजे कसं गाव हा विश्वाचा नकाशा ज्यावेळेस सरपंच आपल्या गावाला संवाद असतो त्या गावाला जर त्याने विश्वाच्या नकाशात जर गावाला बघितलं तर गाव हा मोठा झाला राहणार नाही गाव हा विश्वाचा नकाशा का म्हटलं राष्ट्रसंत कोळशी महाराजांनी तर गावापासून तालुका निर्माण होतो तर तालुक्यापासून जिल्हा निर्मत होतो जिल्ह्यापासून राज्य आणि राज्यापासून देश निमतो तर देश असे अनेक देश एकत्र येऊन ज्या पृथ्वी राहतात म्हणून गाव हा विश्वाचा नकाशा आहे असं राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी याच्यातनी सुद्धा आहे ते वाचलं आणि त्याचे विचार जर आपण आत्मसात केले तर नक्कीच गावाचा विकास व्हायला पाहिजे भ्रष्टाचार कुठं नाही अध्यक्ष मोदय आज आम्ही म्हणतो गाव हा विश्वाचा नकाशा आहे मान्य करतो देशमध्ये एकदम साधी आणि सोपी पद्धत सांगतोय की आज भ्रष्टाचार कुठे नाही आहे प्रत्येक सरपंचाच्या चपराशापासून तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत भ्रष्टाचार चालतोय या भ्रष्टाचारामुळे आज आमचा ग्रामीण भाग मागास दिला आणि मागे राहत दिसतोय काही काही ठिकाणी शालेय शिक्षण पोहोचत नाही अध्यक्ष महोदय जेव्हा शालेय शिक्षण पोहोचत नाही अनेक विद्यार्थी शाळा सोडून आत्महत्या करतात कारण त्यांच्यावरती वेळच असते अध्यक्ष महोदय सांगताना आनंद वाटतो गाव हा विश्वाचा नकाशा होऊ शकत नाही आणि जर होण्यास व्हायचं असेल तर ज्या समाजसेवकांनी या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला आहे आणि त्याची विचारसरणी आज आपण आत्मसात केली पाहिजे आणि त्या विचारसरणी जर तर हा महाराष्ट्र हा प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये महापुरुष जन्माला येतील ती वेळ जास्त दूर नाही आहे ते फक्त आपल्याला आत्मसात आणि त्यांच्या विचारांचे आदान प्रदान करावे लागेल त्या दिवशीच आपला महाराष्ट्राचा प्रत्येक ग्रामीण भाग हा सुधारलेला दिसेल प्रत्येक घर सुधारला दिसेल ज्या दिवशी आता सरपंच आपल्या गावाला आपल्या घरासारखं समजतो आपल्या घरासारखी त्याची प्रगती करतो त्या सर सांभाळतो त्या दिवशी हा गाव हा विश्वाचा नकाशा नक्कीच होईल आणि अध्यक्ष मोदी सांगताना ह्या विचारसरणीबरोबर चालत असताना राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी सांगितलं होतं की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक सेवक समाजसेवकाने जन्म घेतलाय अनेक समाजसेवकांची भूमी ही महाराष्ट्राची भूमी म्हणून ओळखली जाते सारे जहाशे आजच्या हिंदुस्ता हमारा असं म्हणणारे डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम सांगून गेले होते की हा भारत देश हा विश्वाच्या नकाशात सारे जहाशे अच्छा हिंदुस्ता हमारा असं म्हणतात कारण हा विश्व वरून बघ बक, बघताना हा सारे जहाशे आजच्या सगळ्या देशापेक्षा सुंदर आणि पवित्र देश असेल तर भारत देश असेल या देशामध्ये अनेक समाज आणि समाजसेवक आहे धर या मातृभूमीवर या भारतीय भूमीवर जन्माला आले आणि त्यांच्या समाजाची सेवा केली आज क्रांतीज्योती अहिल्याबाई होळकर असेल राष्ट्रसंत तुकोजी महाराज संत गाळगे महाराज तुकोजी महाराज यांची यांच्या विचारसरण्या आणि महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणाऱ्या ज महात्मा जितवा फुले यांना आपण विसरत चालता येणार नाही कारण हे सर्व समाजसेवकांचे विचार पटले त्या विचारणेतूनच एक महाराष्ट्र नवीन घडवला आणि आज हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आणि त्यामुळेच आज आयोजकांनी मला इथपर्यंत संधी निर्माण करून दिली राज्यात आणि देशात कोरोनाची लाट कायम असताना हे स्पर्धा ऑनलाईन घेतण्यात आली तरी चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या भाषणाला थांबवतो एवढे बोलून माझ्या दोनशे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र महाराज